Welcome students. Today in this lecture we will take the next topic of the chapter financial planning, which is the brokerage and taxes on share trading and SIP. What is mean by firstly, the first topic of that brokerage is share brokers. The registered members or organization or agency of the stock market from whom we buy or sell the shares are called as share broker. The registered members or organization or agency of the stock market from whom we buy or sell the share are called as share broker. Stock market मध्ये नोंदणीकृत असा एखादा व्यक्ती किंवा एखादी संस्था की ज्यांच्याकडून आपण एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी करतो किंवा त्या व्यक्तीकडून किंवा त्या कंपनीकडून एखादा शेअर विकत असतो तर त्या मेंबरला किंवा त्या ऑर्गनायझेशनला एजन्सीला आपण शेअर ब्रोकर असं म्हणतो. नेक्स्ट टॉपिक इज ब्रोकरेज. शेअर ब्रोकर्स चार्जेस सम अमाउंट फॉर अंडरटेकिंग द सर्व्हिस ऑफ बाईंग ऑर सेलिंग ऑफ शेअर्स. द अमाउंट दॅट चार्ज इज कॉल्ड ॲज द ब्रोकरेज. फ्रॉम शेअर ब्रोकर देअर इज अ प्रोसेस ऑफ सर्व्हिसिंग द बाईंग ऑर सेलिंग ऑफ द शेअर अँड फॉर दॅट सर्व्हिस द शेअर ब्रोकर चार्जेस सम अमाऊंट and that amount charged by the brokers is called as the brokerage. शेअर ब्रोकर जो असेल शेअर मार्केटमध्ये असलेला स्टॉक मार्केटमध्ये असलेला शेअर ब्रोकरकडनं आपण जेव्हा एखादी शेअर खरेदी करतो किंवा विक्री करतो त्या बदल्यात ती सेवा पुरवण्याबद्दल तो ब्रोकर जो असेल तो आपल्याकडनं शेअर खरेदी करणाऱ्याकडून किंवा शेअर विक्री करणाऱ्याकडून दोघांकडून एक विशिष्ट प्रकारची अमाऊंट आपल्याकडनं तो घेत असतो. ती जी रक्कम असेल त्या रकमेला आपण काय म्हणतो ब्रोकरेज. ब्रोकरेज इज पेड ऑन द मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर. मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज ब्रोकरेज इज पेड ऑन द मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर. कोणत्याही शेअर विक्री करताना किंवा खरेदी करताना जो ब्रोकरेज आपल्याला द्यावा लागतो तो फेस व्हॅल्यूवर न देता मार्केट व्हॅल्यूवर दिला जातो. कारण मार्केट व्हॅल्यूनुसार आपण पैसे किंवा ती रक्कम काय असते ती आपण त्या ब्रोकरला देत असतो. नेक्स्ट इज ब्रोकरेज पर शेअर इज इक्वल टू रेट ऑफ ब्रोकरेज इनटू मार्केट व्हॅल्यू. एखाद्या शेअरचा ब्रोकरेज आपल्याला काढायचा असेल त्याच्यासाठी हे सूत्र दिलेलं आहे रेट ऑफ ब्रोकरेज इनटू मार्केट व्हॅल्यू. वी कॅन कॅल्क्युलेट द ब्रोकरेज ऑन मार्केट व्हॅल्यू वी जस्ट सीन इट. आत्ताच पहिला आपण की एखाद्या शेअरची ब्रोकरेज काढायचा असेल तो त्याच्या मार्केट व्हॅल्यूवर आपण कॅल्क्युलेट करत असतो. मग तो काढण्यासाठीचा फॉर्म्युला आहे ब्रोकरेज पर शेअर इज इक्वल टू रेट ऑफ ब्रोकरेज इनटू मार्केट व्हॅल्यू. सपोज मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर इज 20 रुपीज अँड रेट ऑफ ब्रोकरेज इज 10%. सपोज इट इज अ 10%. देन वॉट इज द ब्रोकरेज पर शेअर. रेट ऑफ ब्रोकरेज इज 10%, दॅट मीन्स 10/100 इंटू मार्केट व्हॅल्यू इज 20, देन द ब्रोकरेज इज 2 रुपीज बिकॉज 20 × 10 200/100 दॅट इज 2 रुपीज. दॅट मीन्स द ब्रोकरेज पर शेअर इज 2 रुपीज. एखादा शेअरचा आपल्याला ब्रोकरेज काढायचा असेल तर मार्केट व्हॅल्यू गुणिला रेट ऑफ ब्रोकरेज. समजा रेट ऑफ ब्रोकरेज 10% आहे आणि मार्केट व्हॅल्यू 20 रुपये आहे तर मग रेट ऑफ ब्रोकरेज कसा काढणार आपण. रेट ऑफ ब्रोकरेज आपला 10% म्हणजे 10/100 आला इंटू मार्केट व्हॅल्यू म्हणजे 20. मग 20 × 10 200 आले अपॉन 100 आले 2 आणि म्हणून ब्रोकरेज पर शेअर किती आला 2 रुपीज. नाव परचेसिंग प्राईस. हाऊ वी कॅल्क्युलेट द परचेसिंग प्राईस ऑर बाईंग प्राईस ऑफ अ शेअर ॲट द टाईम ऑफ बाईंग शेअर्स. बाईंग प्राईस ऑर परचेसिंग प्राईस ऑफ वन शेअर इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज. ॲट द टाईम ऑफ बाईंग शेअर्स वी गिव द ब्रोकरेज टू द शेअर ब्रोकर अँड देअरफोर फॉर कॅल्क्युलेटिंग द बाईंग प्राईस ऑर परचेसिंग प्राईस वी ॲड द ब्रोकरेज इन मार्केट व्हॅल्यू. दॅट मीन्स बाईंग ऑर परचेसिंग प्राईस ऑफ वन शेअर इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज. एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी करताना जर आपण ब्रोकरेज देतो आहे
तर आपल्यासाठी परचेसिंग प्राईस काढण्याचा, बाईंग प्राईस काढण्याचा, खरेदी किंमत काढण्याचा फॉर्म्युला काय येतो? मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज. सपोज मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर इज 20 रुपीज अँड ब्रोकरेज इज गिवन 2 रुपीज, देन व्हॉट इज द बाईंग प्राईस? 20 + 2, दॅट इज 22. समजा मार्केट व्हॅल्यू एखाद्या शेअरची 20 रुपये आणि ब्रोकरेज आपण त्याला 2 रुपये देतोय, मग 20 + 2 किती झाले? 22. दॅट इज द बाईंग प्राईस ऑर परचेसिंग प्राईस ऑफ द शेअर. म्हणून 20 अधिक 2 = 22 हे काय झाले? त्या शेअरची खरेदी किंमत, बाईंग प्राईस. ॲट द टाईम ऑफ सेलिंग शेअर्स, सेलिंग प्राईस ऑफ वन शेअर इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज. दॅट मीन्स आफ्टर सेलिंग द शेअर ॲट मार्केट प्राईस ऑर मार्केट व्हॅल्यू, वी गिव द सम ब्रोकरेज ऑन दॅट मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर, अँड देअरफोर सेलिंग प्राईस ऑफ वन शेअर इज गिवन बाय मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज. दॅट सपोज मार्केट व्हॅल्यू इज 20 रुपीज अँड अगेन ब्रोकरेज इज 2 रुपीज, देन सेलिंग प्राईस फॉर दॅट पर्सन इज 20 - 2, दॅट इज 18. दॅट इज द सेलिंग प्राईस ऑफ शेअर. दॅट मीन्स ॲट द टाईम ऑफ सेलिंग शेअर्स वी सबस्ट्रॅक्ट द ब्रोकरेज फ्रॉम द मार्केट व्हॅल्यू. ॲट द टाईम ऑफ बाईंग वी ॲड द ब्रोकरेज इन मार्केट व्हॅल्यू. ॲट द टाईम ऑफ सेलिंग वी सबस्ट्रॅक्ट द ब्रोकरेज फ्रॉम मार्केट व्हॅल्यू. सेलिंग प्राईस जर काढायची असेल तर मार्केट व्हॅल्यूमधून आपल्याला ब्रोकरेज वजा करावा लागेल, कारण मार्केट व्हॅल्यूनुसार आपण एखादा शेअर विकला आहे, तो विकल्यानंतर ब्रोकरेज आपण देतो आहे, म्हणजे आपल्याला मिळालेली रक्कम जी आहे त्याच्यातून आपण ब्रोकरेज देणार आहे. म्हणून आपल्यासाठी सेलिंग प्राईस जी येते ती काढण्यासाठी सूत्र वापरता येतं आपल्याला, मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज. नाव रेट ऑफ GST इज 18% ऑन ब्रोकरेज. आफ्टर गिविंग द ब्रोकरेज द GST कॅन बी कॅल्क्युलेटेड अँड रेट ऑफ GST इज 18% ऑन द ब्रोकरेज. ब्रोकरेजच्या 18% GST रेट, म्हणजे ब्रोकरेज दिल्यानंतर त्या शेअर ब्रोकरला 18% GST आपल्याला त्याला भरावा लागतो. नेक्स्ट टॉपिक इज म्युच्युअल फंड. मेनी इन्व्हेस्टर्स विथ कॉमन ऑब्जेक्टिव्स गिव देअर मनी टू द प्रोफेशनल एक्सपर्ट्स. बरेच इन्व्हेस्टर असतील, बहुतेक गुंतवणूकदार जे असतात ते काय करतात, एखाद्या व्यावसायिक जो म्युच्युअल फंड करणारा किंवा स्टॉक एक्सचेंजमध्ये काम करणारा जो रजिस्टर्ड मेंबर असेल त्या व्यक्तीकडे आपला जो पैसा असेल, आपली जी गुंतवणूक असेल ती देत असतो. मेनी इन्व्हेस्टर्स विथ कॉमन ऑब्जेक्टिव्स गिव्ह देअर मनी टू द प्रोफेशनल एक्सपर्ट, देन दॅट प्रोफेशनल एक्सपर्ट्स इन्व्हेस्ट इन शेअर्स अँड ऑल्सो इन्व्हेस्ट इन व्हेरियस स्कीम्स. ॲज अ रिझल्ट इन्व्हेस्टमेंट इज डायव्हर्सिफाईड विच रेड्युसेस द रिस्क फॅक्टर अँड टोटल डिव्हिडंड ऑर प्रॉफिट इज डिवायडेड इक्वली अमंग द इन्व्हेस्टर्स. आपण एखादा गुंतवणूकदार असेल, समजा मी एक गुंतवणूकदार आहे, या मला शेअर मार्केटमधलं जास्त कळत नाही आहे, परंतु मला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर मी काय करेल, एखादा त्या स्टॉक एक्सचेंजचं काम करणारा, शेअर मार्केटचं काम करणारा प्रोफेशनल एक्सपर्ट जो असेल, व्यावसायिक जो अनुभवी व्यक्ती ज्या ठिकाणी असेल शेअर मार्केटमधला शेअर ब्रोकर, त्याच्याकडे मी माझा जी गुंतवणुकीची रक्कम देईल, व तो गुंतवणुकीची रक्कम दिल्यानंतर तो एक्सपर्ट जो असेल, म्हणजे शेअर ब्रोकर जो असेल किंवा तो एक्सपर्ट व्यक्ती जो असेल, तो काय करेल, विशिष्ट त्या रकमेतले काही शेअर खरेदी करेल, काही वेगवेगळ्या स्कीममध्ये माझी जी रक्कम आहे ती गुंतवेल, आणि ती वेगवेगळ्या भागामध्ये रक्कम विभागली गेल्यामुळे काय होतं की एकाच कंपनीवरती डिपेंड न राहता वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये माझा पैसा गुंतवला गेला, आणि त्यामुळे एखाद्या कंपनीला तोटा जरी झाला तरी माझे रिस्क फॅक्टर वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवल्यामुळे काय होते, कमी होते, आणि त्यामुळे टोटल डिव्हिडंड ऑर प्रॉफिट इज डिवायडेड इक्वली अमंग द इन्व्हेस्टर्स. आणि त्यामुळे चुकून एखाद्या कंपनीला जर तोटा झाला आणि दुसऱ्या कंपनीला जास्त फायदा झाला तर माझा मिळणारा जो डिव्हिडंड असेल किंवा प्रॉफिट तो ॲडजस्टमेंट त्याची होऊन जाते, की म्हणजे मला एकदम मी तोट्यातच जात नाही, आणि त्याच्यामुळेच आपण काय करतो, प्रोफेशनल एक्सपर्टकडे आपली अमाऊंट देत असतो की जो अभ्यासपूर्वक वेगवेगळ्या स्कीममध्ये काय करतो, आपला पैसा गुंतवतो, एकाच ठिकाणी न गुंतवता वेगवेगळ्या स्कीममध्ये तो गुंतवतो. त्यामुळे एखाद्या स्कीममध्ये जर तोटा झाला, लॉस झाला, तर दुसऱ्या कंपनीला प्रॉफिट झाल्यामुळे काय होतं, आपली जी गुंतवणूक आहे ती इक्वली काय होते, डिवाईड होते, त्याच्यातला डिव्हिडंडसुद्धा इक्वली डिवाईड होऊन जातो. म्युच्युअल फंड इज प्रोफेशनली मॅनेज्ड इन्व्हेस्टमेंट स्कीम
युजुअली रन बाय अन ॲसेट. आता हे जे म्युच्युअल फंड जे आहेत हे एक प्रोफेशनली मॅनेजमेंट इन्व्हेस्टमेंट मॅनेज इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे, म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या एका विशिष्ट नियंत्रण गुंतवणुकीच्या एका विशिष्ट स्कीममध्ये गुंतवलेली रक्कम असते की तो व्यवसाय असतो आणि युजुअली रन बाय अन ॲसेट. आणि हा जो म्युच्युअल फंडचा जो कार्यक्रम आहे, म्हणजे म्युच्युअल फंड चालवण्याचा जो कार्यक्रम आहे की म्युच्युअल फंड ही प्रक्रिया जी चालवली जाते ती कोणामार्फत केली जाते, तर ॲसेट मॅनेजमेंट कंपनी AMC या AMC कंपनीद्वारे म्युच्युअल फंडचा कार्यभार सांभाळला जातो आणि तिथे त्याची इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या स्कीममध्ये केली जाते. दे इन्व्हेस्ट द मनी गिव्हन बाय द इन्व्हेस्टर्स इन डिफरंट स्कीम्स लाईक इक्विटी फंड दॅट मीन्स शेअर्स, डेप्ट फंड इन बॉन्ड्स ऑर बॅलन्स्ड फंड्स ॲज पर द इन्व्हेस्टर्स चॉईस. मग AMC जे आहे ॲसेट मॅनेजमेंट कंपनीतले जे रजिस्टर्ड मेंबर असतील, प्रोफेशनल एक्सपर्ट जे असतील, इन्व्हेस्टरने दिलेली जी रक्कम असेल ती वेगवेगळ्या स्कीममध्ये एका स्कीममध्ये न टाकता वेगवेगळ्या स्कीममध्ये टाकतात. की मग जसं आहे इक्विटी फंड म्हणजे शेअरमध्ये, डेप्ट फंड आहेत म्हणजे ते बॉन्ड्सच्या स्वरूपात असतात, और बॅलन्स फंड्स असतात असे ॲज पर द इन्व्हेस्टर चॉईस. इन्व्हेस्टर त्यांना ज्या पद्धतीने सांगेल की 100 रुपये इक्विटी फंडमध्ये टाका, 25 रुपये डेप्ट फंडमध्ये टाका, 25 रुपये बॅलन्स फंडमध्ये टाका, अशा प्रकारे इन्व्हेस्टर ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने ते जे प्रोफेशनल एक्सपर्ट जे असतील ते AMC अंतर्गत म्हणजे ॲसेट मॅनेजमेंट कंपनीमार्फत चालवल्या जाणाऱ्या म्युच्युअल फंडमध्ये त्या इन्व्हेस्टरची रक्कम गुंतवत असतात. नाव वेन वी इन्व्हेस्ट इन शेअर मार्केट वी गेट युनिट. द मार्केट व्हॅल्यू ऑफ अ युनिट इज कॉल्ड ॲज NAV, दॅट इज नेट ॲसेट व्हॅल्यू. ज्यावेळेस आपण एखाद्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो त्यावेळेस आपल्याला युनिट मिळतात. युनिट मिळाल्यानंतर त्या युनिटची मार्केट व्हॅल्यू जी असेल ती कशाने ओळखली जाते, कोणत्या नावाने ओळखली जाते, तर NAV. NAV मीन्स नेट ॲसेट व्हॅल्यू. समजा मी शेअर मार्केटमध्ये 100 रुपये गुंतवलेत, सपोज आय इन्व्हेस्ट 100 रुपीज इन शेअर मार्केट, अँड सपोज आय परचेस द 10 शेअर्स इन 100 रुपीज, दॅट मीन्स द प्राईज ऑफ दॅट शेअर पर शेअर इज 10 रुपीज. दॅट मीन्स आय परचेस 10 शेअर्स फ्रॉम अ कंपनी, देन आय गेट द 10 युनिट्स, अँड द मार्केट व्हॅल्यू ऑफ अ युनिट इज कॉल्ड ॲज NAV, नेट ॲसेट व्हॅल्यू. समजा मी शेअर मार्केटमध्ये 100 रुपये गुंतवले, त्या 100 रुपयामध्ये मला एखाद्या कंपनीचे 10 शेअर्स मिळाले, म्हणजे एका शेअरची रक्कम किती आली, 10 रुपये त्याची किंमत आली. मग त्याची जी मार्केट व्हॅल्यू असेल, ती जी मार्केट व्हॅल्यू असेल ती NAV म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यूने डिनोट केली जाते. हे 100 रुपयांमध्ये मला 10 शेअर मिळाले म्हणजेच माझ्याकडे त्या कंपनीचे 10 शेअर म्हणजेच 10 युनिट आले, आणि त्या युनिटनुसार मग आपल्याला टोटल फंड व्हॅल्यू काढता येते. NAV ऑफ 1 युनिट इंटू नंबर ऑफ युनिट्स इज इक्वल टू टोटल फंड व्हॅल्यू. सपोज नंबर ऑफ युनिट्स आय टेक 10, अँड नेट ॲसेट व्हॅल्यू दॅट इज द मार्केट व्हॅल्यू ऑफ दॅट युनिट नाऊ इज 20, आय परचेस द 1 शेअर इन 10 रुपीज, बट नाऊ मार्केट व्हॅल्यू दॅट इज नेट ॲसेट व्हॅल्यू इज नाऊ 20, बिकॉज दॅट कंपनी इज इन प्रोग्रेसिंग इन सम कंपनीज, अँड देअर फोर द शेअर मार्केट व्हॅल्यू ऑफ दॅट शेअर इज ऑफ दॅट कंपनी इज इन्क्रीजेस बाय 10 रुपीज. आय परचेस शेअर ॲट 10 रुपीज, नाऊ मार्केट व्हॅल्यू इज 20 रुपीज, देन वॉट इज द टोटल फंड व्हॅल्यू ऑफ मी ऑफ 1 युनिट इज 20 × 1, दॅट इज 20. दॅट इज टोटल फंड व्हॅल्यू ऑफ 1 युनिट फॉर मी इज 20 रुपीज, अँड आय परचेस 10 युनिट्स, दॅट मीन्स टोटल फंड व्हॅल्यू ऑफ माय शेअर इज NAV इज 20 रुपीज इंटू 10 युनिट्स, 20 × 10 = 200. दॅट मीन्स आय इन्व्हेस्ट 100 रुपीज, नाव टोटल फंड व्हॅल्यू ऑफ दॅट शेअर इज नाव 200. दॅट मीन्स आय मीन प्रॉफिट. ज्यावेळेस एखाद्या मी समजा शेअर मार्केटमधले सांगितल्याप्रमाणे 100 रुपयात 10 शेअर खरेदी केले, तर 100 रुपयात 10 रुपयाप्रमाणे
माझ्या 100 रुपयाचे 10 युनिट माझ्याकडे झाले, त्याची मार्केट व्हॅल्यू जी असेल आपण ती एन ए व्हीने डिनोट करतो किंवा त्याला एन ए व्ही म्हणतो, मार्केट व्हॅल्यू न म्हणता एन ए व्ही आपण म्हणतो. आता समजा मी 10 रुपयाला एक तो शेअर घेतलेला आहे, एका युनिटची किंमत 10 रुपये, मात्र त्या कंपनीचं प्रॉफिट होतो आहे, कंपनी चांगल्या पद्धतीने चालते आहे, म्हणून त्या कंपनीच्या शेअरची किंमत वाढून मार्केट व्हॅल्यू म्हणजे एन ए व्ही जी आहे ती 20 रुपये झाली. 10 रुपये त्याची प्राईस होती, ती आता 20 झाली आहे. मग मी असे किती युनिट्स घेतलेले आहेत, 10 घेतलेले आहेत. मग एन ए व्हीची एका युनिटची किंमत 20 रुपये आहे, आणि असे मी 10 युनिट आहे माझ्याकडे, म्हणजे 20 × 10 किती झाले, 200. मी गुंतवणूक केली होती 100 रुपये, आत्ताच्या क्षणाला माझी ते टोटल फंड व्हॅल्यू किती झाली, मग 200 रुपये. जे गुंतवणूक मी 100 केली आहे, मात्र कंपनीच्या परफॉर्मन्समुळे त्याची प्राईस 20 झाली, मार्केट व्हॅल्यू 20 झाली, म्हणजे एन ए व्ही 20 झाले. मग एका युनिटची व्हॅल्यू एन ए व्ही 20 आहे, तर अशा माझ्याकडे 10 युनिट आहेत, मग 20 × 10 किती आले, 200, म्हणजे माझ्या गुंतवलेले 100 रुपयाचे किती रुपये झाले, आता 200 रुपये. अशा प्रकारे आपण टोटल फंड व्हॅल्यू काढत असतो. नाव सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, एस आय पी, इन शॉर्ट इट इज कॉल्ड ॲज एस आय पी, द वे ऑफ इन्व्हेस्टमेंट इन विच स्मॉल अमाऊंट्स कुड इन्व्हेस्ट ॲट रेग्युलर इंटरवल्स इन म्युच्युअल फंड्स इज कॉल्ड ॲज द सिप. द वे ऑफ इन्व्हेस्टमेंट इन विच द स्मॉल अमाऊंट्स कुड इन्व्हेस्ट ॲट रेग्युलर इंटरवल्स इन म्युच्युअल फंड्स इट इज कॉल्ड ॲज द सिप. समजा मला एकाच वेळेस रक्कम एक रकमी गुंतवता येत नसेल, तर माझ्यासाठी मी काय करेल, एका विशिष्ट अमाऊंटमध्ये एक विशिष्ट छोटीशी रक्कम ठरवून घेईल, आणि ते एका विशिष्ट रेग्युलर इंटरवलने, मंथली असेल, क्वार्टरली असेल, हाफ इयरली असेल, अशा वेगवेगळ्या इंटरवलमध्ये मी जर गुंतवणूक केली असेल म्युच्युअल फंडमध्ये, तर त्या सिस्टीमला आपण काय म्हणतो, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, एस आय पी. एस आय पी डेव्हलप्स डिसिप्लिन ऑफ सेव्हिंग बिकॉज वी कुड इन्व्हेस्ट ॲट रेग्युलर इंटरवल्स इन स्मॉल अमाऊंट्स. दॅट मीन्स इट डेव्हलप द डिसिप्लिन ऑफ सेव्हिंग इन अवर माइंड. दॅट इज द सेफ डेव्हलप द डिसिप्लिन ऑफ द सेव्हिंग. आपण सेव्हिंगमध्ये शेअर मार्केटमध्येच पैसा गुंतवतो आहे, मात्र एक रकमी न गुंतवता एका विशिष्ट अंतरावरती, महिन्याने असेल, तिमाही असेल किंवा सहामाही असेल, विशिष्ट कालावधीमध्ये आपण विशिष्ट छोटी छोटी रक्कम गुंतवतो आहे, त्यामुळे आपल्याला एक प्रकारचं बचत करण्याची सवय लागते, आणि म्हणून सीप डेव्हलप्स डिसिप्लिन ऑफ सेव्हिंग. इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड थ्रू सीप फॉर अ लाँग टर्म, फॉर दॅट इज फॉर 10 to 15 years, इज बेनिफिशियल. इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड थ्रू सीप फॉर अ लाँग टर्म इज बेनिफिशियल, दॅट मीन्स फॉर 10 to 15 years. जर इन्व्हेस्टमेंट आपल्याला सीपद्वारे करायची असेल, स्मॉल इन्व्हेस्टमेंट सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जर आपल्याला काढायचा असेल, तर तो लाँग टर्मसाठी काढणं कधीही फायदेशीर असतं. आज टाकल्याने उद्या काढले तर आपल्याला फायदा मिळत नाही, बेनिफिशियल तो होत नाही, आणि म्हणून इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड्स टू रिसीव फॉर अ लाँग टर्म इज बेनिफिशियल फॉर 10 to 15 years. आणि म्हणून सीपमध्ये जर पैसा गुंतवायचा असेल, तो कमीत कमी लॉंग टर्मसाठी, म्हणजे कमीत कमी 10 वर्ष किंवा 15 वर्षापर्यंत ते रक्कम गुंतवायची असते, ती काढायची नसते, तरच आपल्याला एस आय पीमध्ये म्हणजे सीप सिस्टमॅटिक इन्व्हेस्टिंग प्लॅनमध्ये आपल्याला नफा होत असतो, फायदा होत असतो. हिअर वी कम्प्लीटेड द थेरॉटिकल पार्ट ऑफ द चॅप्टर ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ द प्रॅक्टिस सेट 4.4. आय थिंक यू अंडरस्टँड दिस टॉपिक. इफ यू अंडरस्टँड, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय.